नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज दिनांक 19 मार्च 2021 रोजी आज आपण मित्रांनो पाहणार आहोत की कांद्याचे बाजारभाव। मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव हे कालच्या बाजारभावापेक्षा थोड्याच प्रमाणात का होईना पण वाढलेले आहेत मित्रांनो। तसेच मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कांद्याची कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त प्रमाणात आवक होती तर कोणत्या बाजार समितीमध्ये कमी प्रमाणात आवक होती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, कारण आमचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया। मग तुर्की कांद्याचे बाजारभाव हे स्टार्टिंगपासून सुरुवातपर्यंत नक्कीच पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चला तर मित्रांनो व्हिडिओचे भाव। मित्रांनो, बाजार समिती कामठी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो 1200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 2200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो 2000 रुपये प्रति क्विंटल असा हा दर मित्रांनो कामठी येथील लोकल कांद्याचा दर आहे। तर मित्रांनो, कामठी या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर हा किलोमध्ये पहा 2022 रुपये प्रति किलो आलेला आहे। आवक ही 10 क्विंटल होती। पुढील बाजार समिती वाई येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो 800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो 1400 रुपये प्रति क्विंटल असा हा दर मित्रांनो वाई या बाजार समितीमधील कांद्याचा दर आहे। तर 20 रुपये प्रति किलो हा जास्तीत जास्त दर देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक ही अवघ्या 15 क्विंटलची आवक होती। दर हा चांगल्या प्रमाणात आहे। पुढील बाजार समिती मित्रांनो, बाजार समिती पुणे मांजरी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो 700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो 1200 रुपये प्रति क्विंटल असा हा दर आहे। म्हणजेच मित्रांनो, या बाजार समितीमध्ये पुणे मांजरी येथे 20 रुपये प्रति किलो दर देण्यात आलेला आहे। तर आवक होती मित्रांनो 50 क्विंटलची। पुढील बाजार समिती पहा मित्रांनो, बाजार समिती यावल येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो 800 रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच 8 रुपये प्रति किलो, तर जास्तीत जास्त 1710 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो 1220 रुपये प्रति क्विंटल असा हा दर मित्रांनो येवला या बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा आहे। तर आवक होती मित्रांनो 2929 क्विंटलची आवक येवला या बाजार समितीमध्ये होती। पुढील बाजार समिती मित्रांनो, बाजार समिती सोलापूर येथील लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो 100 रुपये प्रति किलो, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 1700 रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारण दर मित्रांनो 1600 रुपये प्रति किलो असा हा दर मित्रांनो सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा दर होता। तर आवक ही पहा मित्रांनो 25913 क्विंटलची आवक सोलापूर या बाजार समितीमध्ये होती। मित्रांनो, आवक एवढी असूनसुद्धा कांद्याला 17 रुपये प्रति क्विंटल देण्यात आलेला आहे। पुढील बाजार समिती मित्रांनो, बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याला प्रति किलो कमीत कमी दर मित्रांनो 1200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 1700 रुपये प्रति क्विंटल असा हा दर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे देण्यात आलेला आहे। तर सर्वसाधारण दर मित्रांनो 1450 रुपये प्रति क्विंटल असा हा दर मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे आहे। तर आवक होती मित्रांनो 9005 क्विंटलची आवक मुंबई कांदा बटाटा या मार्केटमध्ये होती। मित्रांनो, कालच्या दरापेक्षा आजच्या दरामध्ये कांद्याची थोड्या प्रमाणात का होईना वाढ झालेली दिसून येत आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया।